हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। पावसाळा सुरू झाला आहे, धुवाधार पाऊस पडतो आहे, अशा वेळेला आपल्याला चमचमीत काहीतरी खावंसंच वाटतं। चमचमीत म्हणजे नॉनव्हेज खातात ते लोक, नॉनव्हेज पसंत करतात। अहो, पण आता श्रावण सुरू झाला आहे, नॉनव्हेज खाता येत नाही, मग कुठला पर्याय उरतो? भजी, पकोडे। चला, आज आपण मूग भजी कशी करायची ते पाहूया। अहो, एकदम सोपी, पटकन होणारी, कमीत कमी साहित्यात होणारी मूग भजी कशी करायची ते आपण पाहूया। मूग डाळीची भजी किंवा मूग पकोडा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे पिवळे मूग। हे मी इथे एक वाटी घेतलेत, एक टीस्पून सोडा, एक टीस्पून जिरे, तीन मिरच्या, तीन लसणाच्या पाकळ्या आणि 15 ते 20 काळी मिरी। सर्वात प्रथम आपल्याला हे मूग डाळ धुवून घ्यायची आणि भिजत ठेवायची। ही मूग डाळ मी 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे। ही आपल्याला कमीत कमी 6 तास 8 तास किंवा जर तुम्हाला सकाळी लवकर भजी करायची असली तर तुम्ही रात्रभरसुद्धा भिजवून ठेवू शकता। आपल्याला मूग डाळ भिजत घालून 8 तास झालेत। हे पहा, छान चांगली फुलून आलेली आहे। आता आपण ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। हे पहा, मूग डाळ मी पूर्णपणे निथळून घेतली आहे। हे अतिशय गरजेचं आहे। तुम्ही हे ह्याच्यात थोडंसुद्धा पाणी जास्त ठेवलं तर ते एकदम मऊ होईल पीठ, आणि वाटल्यानंतर मूग अजून मऊ पडतात, म्हणून त्याच्यातलं पाणी शक्यतो काढायचं आहे आणि कमीत कमी पाण्यात आपल्याला ती वाटायची आहे। आता आपण ही मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। डाळ आपण सगळी मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। आणि ही डाळ वाटताना जराशी भरड, म्हणजे थोडीशी जाडसरच ठेवायची असते, एकदम मऊ, एकदम सॉफ्ट नसते करायची। आता ह्याच्यात आपण लसूण घालूया, मिरची घालूया, जिरे घालूया। मिरी आपल्याला आत्ता ह्याच्यात घालायची नाही आहे, ती आपल्याला नंतर थोडीशी कुटून अशी जाडसर भरडच घालायची वरून। बेकिंग सोडा तुम्ही या स्टेजला घालू शकता किंवा पीठ तयार केल्यानंतरही घालू शकता, पण मी सहसा ह्याच्यातच घालते, म्हणजे ते चांगलं मिक्स होतं सगळीकडे। आणि मीठसुद्धा मी याच स्टेजला घालते, तुम्ही वाटून झाल्यानंतर घातलं तरी चालेल। आता आपण हे मिक्सरमध्ये कमीत कमी पाणी घालून वाटून घेऊया। हे पहा, आपली मूग डाळ वाटून झालेली आहे। हे पहा कशी जराशी जाडसर भरड ठेवली आहे मी। ही आपण आता भांड्यात काढून घेऊ। आता आपण ही मिरी जरा जाडसर कुटून घेऊया। अशी कुटून घातल्याने त्याची चव फार वेगळी आणि छान लागते। तुम्ही जर ती डाळीबरोबरच वाटली तर ती एकदम मिक्स होऊन जाईल। ही मिरी आपण आता ह्याच्यात घालूया।
स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. चला, आपलं भज्यांचं पीठ तयार आहे. आपण आता भजी करायला घेऊया. इथे कढईत मी तेल तापत ठेवलं आहे. तेल चांगलं तापलं आहे. आपण आता भजी करायला घेऊया. खूप जास्त मोठी मोठी भजी टाकू नका, कारण मग ती आतपर्यंत शिरत शिजत नाहीत. आणि गॅस पण जरा मीडियमच फ्लेम ठेवा, नाही तर ती वरून पटकन लाल होतील आणि आतून कच्चं पीठ लागेल. दोन्ही बाजूंनी चांगली लालसर झाल्यानंतरच ही आपल्याला भजी बाहेर काढायची आहेत, घाई करायची नाही आहे. हे पहा, त्याला जरा सोनेरी लालसर रंग यायला लागला आहे. ही भजी तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा सगळ्या त्याच्याबरोबरचं बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे खजूर आणि गुळाची, चिंच गुळाची आंबट गोड चटणी. ही चटणी मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे कशी करायची ते. ही जरूर पहा आणि त्या चटणीबरोबरच शक्यतो ही भजी खा. अरे हो, तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं की नाही? हो, नसेल केलं तर पटकन करून टाका, म्हणजे अशा नवीन नवीन सोप्या सोप्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील. आणि त्या आवडल्या तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हे पहा, ही भजी आता चांगली लालसर झालेली आहे. एक दोन मिनटात छान तयार होतील. मस्त आपली भजी सुरेख झालेली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. इतपत लालसर चांगली होऊ द्यायची ती, म्हणजे आतपर्यंत चांगली शिजतात. मस्त पावसामध्ये गरमागरम मूग भजी किंवा मूग पकोडे खायला तयार. चला आता आपण भजी खायला घेऊया. हे बघा कशी मस्त कुरकुरीत झाली आहेत आणि आतून कशी सुंदरपैकी शिजलेली आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.